आपल्या भारताचं नाव अजून एकदा हायलाईट होतंय, ते कोणत्या गोष्टीच्या बाबतीमध्ये असेल तर लक्षात घ्यायचं, हायएस्ट नंबर ऑफ पेटंट जे आता रजिस्टर झालेले आहेत का, ते रजिस्टर ते ग्रँट केलेले आहेत इंडियन गव्हर्नमेंटनं 2023-24 कालखंडामध्ये. काय लक्षात घ्यायचं, हायएस्ट नंबर ऑफ पेटंट ग्रँटेड बाय इंडियन गव्हर्नमेंट इन 2023 and 2024. काय आहे रेफरन्स ते लक्षात घेऊया. काय बघा, 2023-24 मध्ये मिळालेल्या पेटंटची संख्या ही आतापर्यंतची असणारी सर्वात मोठी संख्या आहे असं आपल्या पीएम साहेबांनी वक्तव्य केलं. सोबतच पेटंटचा रेफरन्स म्हणजे काय, तर पेटंट हा सरकार प्रदत्त अनन्य अधिकार आहे जो रिसर्च करत्याला, शोधकर्त्याला विशिष्ट कालावधीसाठी शोध वापरण्यापासून, सोबतच उत्पादन करण्यापासून किंवा विक्री करण्यापासून इतरांना प्रतिबंधित करतो. म्हणजे ज्याच्या नावावरती पेटंट रजिस्ट्रेशन होतं ना, ते त्या असणाऱ्या व्यक्तीला प्रिव्हिलेज मिळतात, त्या स्वतःचे अधिकार मिळतात, म्हणजे स्वतःच्या इनोव्हेशनला सिक्युअर करण्याचे अधिकार त्या ठिकाणी मिळतात. आणि लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये फार्मा इंडस्ट्रीच्या अंतर्गत पाहिलं तर या असणाऱ्या पेटंट रजिस्ट्रेशनचा रेफरन्स येतो तो म्हणजे प्री पेटंट रजिस्ट्रेशन. आणि जगामध्ये सध्याला भांडणं हेच चालू आहे, कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन्सच्या अंतर्गत आपल्याला पेटंट रजिस्ट्रेशन हे पोस्ट पेटंट रजिस्ट्रेशन मिळतं, म्हणजे त्यांना औषधांचा वापर केला त्यानंतर रजिस्ट्रेशन केलं तरी चालतं, पण भारतात कोणतंही औषध यूज करायचं असेल तर अगोदर पेटंट रजिस्टर करणं गरजेचं आहे. म्हणून भारत हा जेनेरिक औषधांमध्ये नंबर एकला आहे, पण ज्या असणाऱ्या मेडिसिन्स इतर कमर्शियल अँगलनं यूज होतात का, त्याच्यामध्ये भारताचा असणारा झोन दिसत नाही आपल्याला. त्याचं कारण तर हेच आहे, पेटंट रजिस्ट्रेशनचा मुद्दा, तो इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि पेटंट कायदे बनवण्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय, तर नवीन नवीन कल्पनांना या ठिकाणी आधार द्यायचा आहे. पेटंटची मुदत किती असते, तर भारतातील प्रत्येक पेटंटची मुदत दाखल झाल्यापासून 20 वर्षांची असते हे लक्षात घ्यायचं. म्हणजे जसं आपण जीआय टॅग बद्दल अभ्यासतो, पा जीआय टॅग एकदा मिळाला, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला, तो किती वर्ष राहतो, तर तो 20 वर्ष राहतो. तसं पेटंटचं असणारं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते किती वर्षांसाठी असेल, तर 20 वर्षांसाठी असेल. आता हा पेटंट कायदा कधीचा आहे, तर 1970. तो भारताच्या पेटंटिंग प्रणालीला नियंत्रित करणारा एक प्राथमिक कायदा आहे जो 1972 लागू झाला. तो 1911 भारतीय पेटंट आणि डिझाईन कायद्याअंतर्गत तयार होताना दिसतो. म्हणजे कायदा कधीचा आहे, 1970 रेफरन्स 1911 आहे. 2005 पेटंट सुधारणा कायदा हा अन्न रसायने फार्मास्युटिकल्स उत्पादन पेटंटसाठी एक फ्रेमवर्क तयार करतो. आणि प्रति देश पेटंटची संख्या जर 2023 उल्लेख केला तर दरवर्षी जवळपास 695,400 अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट अर्ज दाखल केले जातात. यामध्ये युनायटेड स्टेट्स, जपान आणि त्या पाठोपाठ चीन हे पेटंटच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. साजिक आहे, इथं आपल्याला सर्वाधिक जास्त पेटंट रजिस्ट्रेशन होताना दिसतील. ओके, या कारण या असणाऱ्या देशांमध्ये मायग्रेट करणाऱ्या लोकांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. म्हणजे जवळपास किती, तर 7 लाखांहून जास्त असणारे पेटंट आपल्याला रजिस्टर होताना दिसतात 2023 कालावधी. मग पेटंटचा कायदा 1970 लक्षात घ्यायचा आपल्याला. आणि सुधारित कायदा कधीचा आहे, जो अन्न रसायने आणि फार्मास्युटिकल साठी असेल, तर तो 2005 आहे, हे इथं लक्षात घेणं